दोन दिवसांपूर्वी उसळलेल्या दंगलीनंतर शहरात काही समाजकंटक जाणीवपूर्वक अफवा पसरत आहेत, त्यामुळे पोलीस प्रशासनानं शनिवारी दुपारपासून 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद केली होती. शहरात अद्यापही तणावपूर्ण स्थिती असल्यानं पोलीस प्रशासनानं इंटरनेट सेवा आणखी 2 दिवसांसाठी बंद केली आहे. काही समाजकंटकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिरंजित व विपर्यास माहिती तसेच अफवा पसरवित असल्यानं शहरातील मोबाईल इंटरनेट सेवा 48 तासांसाठी शनिवारपासून बंद करण्यात आली होती. आज सेवा सुरू करण्यात येणार होती, मात्र सुरक्षेच्या कारणानं पुढील 2 दिवस मोबाईल इंटरनेट सेवा बंदच ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलाय. दंगल भडकल्यानंतरचे मोठ्या प्रमाणात दंगलीचे अतिरंजित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. या व्हिडिओ फोटोज आणि पोस्टमुळे शहरात सर्वत्र अफवांचे पेव फुटलेत. काही समाजकंटकांना उद्देशून असे दंगलींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. ते व्हिडिओ पसरून तरुणांची माथी भडकवण्याचं काम करण्यात येत होतं. शहराची परिस्थिती अजून गंभीर बनू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीतून शहरातील मोबाईल इंटरनेट सेवा शनिवारपासून 48 तासांपुरती बंद करण्यात आली होती. मात्र या 2 दिवसांच्या कालावधीत गुलमंडी, रॉक्सी सिनेमागृह व पैठण गेट भागात पुन्हा दंगल झाली अशा अफवा पसरवण्यात येत होत्या, त्यामुळे पूर्वपदावर येत असलेल्या शहराचं वातावरण पुन्हा गढूळ करण्याचा प्रयत्न झाला.